गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सुंदर ते ध्यान ओ देवे ठेवा कुंडले तपति सवनी मकर कुंडले तपति सवनी बटी कास्त पानी पीरा दीत बटी कास्त बामनी पीरा जित तुलसी हर हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर। आवडीने पाहिना श्री मुख आ
हर गळा कसे पितंबर, तुळशी 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 हर गळा कसे पितंबर। महायोगी
अधिकाय धातु समागत दिशंत महानंद चंद्रम सर्वम मलिनम भजे पांडुरंग देहूचे सुप्रसिद्ध महान साधू वैराग्याचे महागे वसणारे तुकडू यांचा सुंदर असा या देहाच महत्व सांगणारा आजच्या सेवेकरता अभंग जगन्नाथ सावंत यांच्या या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हे आजचे कीर्तन सेवा आपलं पुण्यस्मरण जर साजरं होऊन असं वाटत असेल तर आपण आई वडिलांची आपण पुण्यस्मरण साजरी केली पाहिजे. बरोबर आहे. आपण केलेले कर्म ज्यावेळेला आपला मुलगा बघतो त्यावेळेला मुलगा सुद्धा ते कर्म करतो म्हणून पहिल्यांदा मोठ्या माणसांना कळायला पाहिजे. लहानांना कळण्याच्या अगोदर मोठ्यांना ज्यावेळेला कळेल त्यावेळेला 100% आपलं सुद्धा पुण्यस्मरण साजर झाल्याशिवाय राहणार नाही. पुण्यस्मरण जर आपण केलं नाही तर आपलं सुद्धा पुण्यस्मरण कोणीही करत नाही आणि पुण्यस्मरण होण्याकरता कीर्तन हे माध्यम आणण्याकरता या ठिकाणी पुण्याईची गरज आहे. विठ्ठल दुर्लभ असणारा नदी आहे. लक्ष 84 वरी फिरून आल्यानंतर पाप आणि पुण्य दोन्ही समान झाल्यानंतर मनुष्य योनीमध्ये येता येत. पाप आणि पुण्य समान होईल याची गॅरंटी आहे का? होईल का पाप पुण्य समान? आणि पाप पुण्य समान होण्याचे मोजमाप करायचे आपल्या हातात नाही. कुणाच्या हातामध्ये आहे? चित्रगुप्ताच्या हातात दिले आहे. चित्रगुप्त तो चित्रगुप्त तुमच्या कर्माचं आहे असं करेक्ट चित्रीकरण करत जन्माला आल्यापासून मरेपर्यंत करतो आणि करत असल्यामुळं त्या ठिकाणी त्याच्यानुसार या ठिकाणी आपल्याला मनुष्य देह प्राप्त होतो. अन्य ठिकाणी देहामध्ये जाऊ लागतं जसं कर्म त्या पद्धतीने आपल्याला जन्म प्राप्त होतो. म्हणून तो खूप काय सांगतात इह लोकेचा हा देह देव इच्छिता ते पाहि स्वर्गाधिक देव सुद्धा या देहाची विचार करतात असा दुर्लभ असणारा नर देह सहज आपल्याला प्राप्त झाला खरोखर आपण भाग्यवान आहे. विचार बाळाला पाळण्यामध्ये उपदेश केला हा देह नाशिवंत आहे. जर परमार्थामध्ये आला तर शरीर उत्तम चांगले. परमार्थामध्ये ज्याने शरीर आपलं वापरलं त्याला खरोखर शरीर उत्तम चांगलं आहे. पण ज्याने वापरलं नाही त्याला नाश पावणारा नदी आहे. पण आपल्याला कळावं कधी आपली काही वर्ष आमिषाची निघून गेली तरी माणसांना आज अलीकडच्या काळात कळत नाही. कळावं कधी? कळण्याची वेळ आहे. पण तो मी कळण्याची वेळ निघून गेल्या माणसेकडे त्यात गेलाय. म्हणून प्रत्येक माणूस अलीकडच्या काळामध्ये परमार्थाकडे ओढतोय आणि जो ओळत नाही त्याची दुर्भाग्याची गोष्ट आहे. अलीकडच्या काळामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा परमार्थ आहे आणि या परमार्थामध्ये माणसाने 100% वाहून घेतलं पाहिजे. पण आपण वाहून घेतो का? तो वाहून घेत नाही. तो खूप काय सांगतात हा नरदेह दुर्लभ आहे. पहिला वर्ग असा आहे ज्याला देह मिळायला सुद्धा नाही आणि कळायला सुद्धा नाही. पशु काय पाप पुण्य जाण्याशी भोग भोगी ती उत्तम मध्यम पशु पक्ष्याला देह मिळायला सुद्धा नाही आणि कळायला सुद्धा नाही कसा देह आहे. दुसरा वर्ग असा आहे ज्याला देह मिळाला नाही परंतु किंमत काय रे कुणाला? स्वर्गीचे अमर इष्टकाती देवा मृत्युरोग्य व्हावा जन्मा स्वर्गाधिक देव सुद्धा या देहाची विचार करतात तरी सुद्धा त्यांना देह मिळत नाही. का मिळत नाही? जास्त पुण्य जर माणसाने केलं तर माणसाला स्वर्गाचे इंद्रपद सुद्धा मिळत. ब्राह्मण कुळामध्ये 100 यज्ञ माणसानं जर केलं 100वा यज्ञ पूर्ण जर झाला तर इंद्राची सुद्धा खुर्ची आपल्याला मिळते पण मृत्यूलोक मिळत नाही. लक्षात ठेवा
स्वर्गातील देव सुद्धा विचार करतात पुण्याची प्रवृत्ती सेवेची इंद्रपणाची होती होती. मग येऊ लागते माघारे मृत्यू लोका. इंद्रदेव असला 100 यज्ञाचं जेवढं पुण्य आहे तेवढं पुण्य घेऊन स्वर्गामध्ये गेलेला असतो. तेवढं पुण्य संपलं तर त्याला पुन्हा मनुष्य योनीमध्ये नव्हे कोणत्याही योनीमध्ये जावं लागतं. सामान्य रूपामध्ये त्याला इंद्र असला तरी यावं लागतं. पण मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर पुन्हा जर भगवंताचं जर आपण चिंतन केलं तर पुन्हा येणे नाही जाणे सुद्धा नाही. आपण चिंतन करत नाही फक्त आपण माणसानं चिंतन करत नाही ते चिंता करते करतो का नाही. चिंतन केल्यानंतर देवाच्या शरणाजवळ जागा मिळते आणि चिंता केल्यावर माणसाला शरणावरती जागा मिळते. एवढा मोठा फरक आहे. म्हणून चिंता करणारी माणसं समाजामध्ये आजही दिसतात दिसतात का नाही. पण चिंतन करणारी थोडीच माणसं दिसतात. चिंतन करणारी जेवढी थोडी आहे पण अगदी सुंदर अशा पद्धतीने चिंतन चालू आहे. पण चिंता करणारी सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत माणसाला चिंता आहे. चिंता करणारी माणसाला ओळखावी कशी. चिंताचे घटे शरीर त्याचं शरीर घटलेले वाळलेले समजावं बऱ्यापैकी चिंता यायला विचार. जर चिंतन जर आपण केलं तर आपलं शरीर सुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीनं धष्टपुष्ट राहील. चिंतन जर केलं तर आपल्याला कसल्याही पद्धतीनं कधीही अटॅक येणार नाही. पण चिंता केल्यावर अटॅक आल्याशिवाय राहणार नाही विचार. सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत अप्रसन्न राहतो आणि त्याचा परिणाम प्रत्येक माणसाच्या अंतकरणावर बोज निर्माण होतो. आणि बोज निर्माण झाला की माणसाला अटॅक निर्माण होतो का नाही. पण आपण चिंतन करत नाही. आज साखरेवर निदान आहे का. ड्युटीवर आज निदान आहे का. गोळी खायला तेवढ्या पोहोचच आहे. गोळी खाल्ल्या अगदी 3 तासानं गोळीची सुद्धा पाव संपते. हे आपल्याला लागलेले रोग आहेत. वास्तविक आपल्या कर्मानुसार येणार जे रोग आहेत आणि या रोगातून मुक्त व्हायचं असेल तर एकच त्याला म्हणजे नामस्मरण. नामस्मरण केलं तर या 2 रोगातून आपण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण आपले अंतकरणयुक्त नामस्मरण करत नाही आणि जगात जवळजवळ 90% माणसं या रोगानं त्रस्त झाले आहेत. आणि या 90% लोकातील आज जरी पाहिजे झालं तर 10% लोक असे आहेत. 10% असे लोक आहेत त्यांना कसलाही त्रास नाही. त्या नवा कीर्तन करावे विठ्ठल. काही रोग घालवण्याकरता आपण या ठिकाणी यायचं आहे. काही रोग आपोआप आपल्या कर्मानुसार जाणार आहेत. म्हणून माणसाने या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आपलं कर्म चांगलं पाहिजे. आजच्या कीर्तनाचा एकच भाग आहे कायचा की जगाच्या पाठीवर जर पाहिलं तर तुकोबाराय सुद्धा सांगतात या मृत्यूलोकामध्ये माझा जन्म झाला मला कर्मभूमी मिळाली. मृत्यूलोक ही कर्मभूमी आहे. या ठिकाणी आल्यानंतर स्वातंत्र्य आहे. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य आहे. पक्षी किती दिवस आपल्या घरट्यामध्ये राहतो बसरे. जोपर्यंत त्याला पंख येत नाही तोपर्यंत. एकदा का पंख आल्यानंतर तो निघून जातो जातो का नाही. ती अवस्था या मृत्यूलोकामध्ये माणसाची आहे. पण तो आपल्याला पंख आला तरी तिथंच बसत त्याला पक्षी म्हणता येणार नाही. पक्षी अंगणी उतरते एका गुंतवणीनं राहते. पक्षी अंगणामध्ये उतरतो पण कशा करता उतरतो. कशा करता उतरतो. आपल्या खाद्यासाठी उतरतो. उतरल्यानंतर जो गुंतून राहिला जो गुंतून राहिला तो आयुष्यभर वर येणार नाही. जो गुंतून न राहता जो मागे निघून जातो तो भगवान परमात्म्याकडे पोहोचतो. आपण आपल्या प्रपंचामध्ये गुंतून राहिल्यामुळे आपल्याला पाठवले. पक्ष्याची भूमिका म्हणजे आपली भूमिका आहे. जसा एखादा पक्षी गुंतून राहतो त्याला पारधीतून जाळं टाकतो. जाळं टाकल्याबरोबर त्याला ते पकडतो. म्हणून आजही यमरूपी पारधी आपल्याकडे येतो आणि वरनं आपल्या अंगावरती असं जाळं टाकतो त्या दिवशी आपली शिकारच करतो. शिकार करायच्या अगोदर आपण सावध झालं पाहिजे. झालं पाहिजे का नाही सावध झालं पण सावध होतो का. सावध झालं सावध झालं.
हरीच्या आलो जागरणा म्हणून तुकोबाया सांगतात आम्ही सावध झालो आणि सावध झाल्या बरोबर तुकोबायांना कळालं की खरोखर हा नर दिलो दुर्लभ आहे. पहिली स्वतःला धन्यता देतात खरोखर मी धन्य झालो मला हा नरदेह प्राप्त झाला म्हणून 450 वर्षापूर्वी तुकोबायांना कळालं या देहाचं महत्व. ज्या वेळेला ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली त्यावेळेला बैल कुत्रा गाढव आणि माणूस असे चार प्राणी तयार केले. चार प्राणी तयार केल्यानंतर प्रत्येक प्राण्याला 40-40 वर्ष आयुष्य दिलं आणि प्रत्येकाला सांगितलं जगामध्ये आता विहार करा. विहार करा म्हणल्यानंतर चौघही फिरण्याकरता गेले. अगदी थोड्या वेळातच त्यांना अनुभव आला. कुत्र्यानं सुद्धा विचार केला म्हणणार किती दिवस आपण भुंकायचं काम करायचं 40 वर्ष नुसते आपली भुकण्यातच जाणार याच्यापेक्षा एक करूया आपली वीस कमी करून येऊया. कुत्र्याला सुद्धा अक्कल आली पण माणसाला अक्कल आली नाही. कुत्र गेलं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं म्हणले 40 वर्ष आयुष्य दिले आपली 20 माझी कमी करा. बैलाला सुद्धा अक्कल आली बैल सुद्धा म्हणणार किती वर्ष आपण आव तोडायचं आपली 20 कमी करावी म्हणून बैलाचं सुद्धा 20 वर्ष आयुष्य 20 वर्ष काढले आणि त्यानंतर गाढवाला सुद्धा अक्कल आली. गाढव सुद्धा देवाजवळ गेलं आणि गेल्यानंतर म्हणले माझी सुद्धा 20 कमी करा किती दिवस मी खात्र्यामध्ये लोळायचं याच्यापेक्षा 20 कमी करा म्हणल्यानंतर त्यांची सुद्धा 20 कमी केली. शेवटी असा प्रसंग निर्माण झाला पाठीभक्तीसारख्या मनुष्य प्राणी उभारायला होता ब्रह्मदेवाच्या. ब्रह्मदेवाला अंतर्ज्ञानानं ओळखलं ह्याला नक्की काय पाहिजे म्हणून 40 वर्ष आयुष्य स्वतःच होत आणि यांची 20-20 कमी केलेली सगळ्यांची टाकली किती झाली 100 वर्ष आयुष्य झालं. 100 वर्ष आयुष्य घेऊन माणूस हा सगळीकडे विहार करू लागला पण दुसऱ्याचं घेतलेलं कधीही पचत नाही राहेवा. दुसऱ्याचं घेतलेलं पचत नाही. 40 वर्ष माणूस पूर्वीच्या काळामध्ये इतका तंदुरुस्त असायचा इतका व्यवस्थित असायचा त्याला ईश्वर मुली कसले काही लागायचं लागत होत का. पण अलीकडच्या काळामध्ये तोच 40 वर्षानंतर म्हणण्यापेक्षा पाळण्यात असताना दोन्ही साईडला दोन इंजेक्शन लावलं तेव्हा जगत कुठेतरी आहे का नाही. म्हणून 40 वर्षापूर्वी पूर्वीच्या काळामध्ये तो माणूस तंदुरुस्त होता. 40 वर्षानंतर माणसाची अशी अवस्था होती इतका माणूस काम करतो इतका काम करतो रानात सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काम करतो पारव बसणारी अगदी तंबाखू मारणारी समोर आले आल्यास म्हणतात किती माणूस काम करतोय किती काम करतोय बैलासारखा काम करतोय. म्हणजे बैलाची उपमा आपल्याला 40 वर्षानंतर असते. आपल्याला कोणी माणूस पण येत नाही बैलच म्हणतात कारण बैलासारखंच काम चालू असत. 40 वर्ष 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपली अवस्था पुन्हा बिघडते का ना. म्हातारी इतकं बोलत सुनावतो आणतात लेखावतो आणतात सगळी राहिल्याबद्दल सगळी म्हणतात काय ना म्हातारी इतकं भुगतय इतकं भुगतय कुत्र्यासारखं भुगतय. कुत्र्याची विस घेतलेली असते 80 वर्ष झाल्यानंतर वय 80 वर्ष झाल्यानंतर अशी अवस्था माणसाची होती अगदी गाढवाच्या सारखी अवस्था होती ठीक आहे ना. म्हाताऱ्याला जर ह्या कोपऱ्यात झोपली असलं तर सकाळ म्हाताऱ्या नेमकं त्या कोपऱ्या सुनानं उठाव पाण्याला निघाव पहिला पाऊल म्हाताऱ्याच्या वरव एक दिवस भक्ती दोन दिवस भक्ती शेवटी म्हणते म्हातार गाढव झालं तरी झोपायची आपल्याला याचा अर्थ शेवटची 20 वर्ष ही गाढवाची असते प्रत्येक माणसाला यातना आहेत. 40 वर्ष आपली स्वतःच आहेत या 40 वर्षामध्ये जर परमार्थ केला एखादी कला कमवली मृदंग वाजवणे अनेक गायक कोणी असे अनेक कला आहेत या 40 वर्षाच्या आतमध्ये येता येतात. 40 वर्षाच्या पुढे जर माणूस गेला त्याला यातलं कुठलंही प्राप्त होत नाही याचा अर्थ या माणसाच्या पाठीमागे यातना लागतात. विठ्ठल बऱ्याच माणसाला अलीकडच्या काळामध्ये कळत नाही नक्की काय करावं. तुम्हाला माहित आहे आज व्यवहार जर करायचं झाला तर शेतकरी म्हणजे आत्महत्या
एका शेतकऱ्याने ठरवलं सगळीकडे आपण तोट्यात गेलो म्हणून सुंदर असा एक व्यापार करण्याकरता गेला. पूर्वीच्या काळामध्ये बाजारला जाण्याकरता गाढवावरून जायची आणि अशा वेळा ती मिठाची गोण गाढवाच्या पाठीवर टाकली. गाढवाच्या पाठीवर टाकल्याबरोबर धर्मदल धर्मदल असे त्यांचे स्वारे चालले. अगदी दुपारची वेळ होती. सूर्य डोक्यावर आला. रखरख असं ऊन लागू लागलं. गाढवाला सुद्धा ताण लागली. मालकाला सुद्धा ताण लागली. आणि मालकाला ताण लागल्याबरोबर मालकाने विचार केला आता आपण गाढवावर दया केली पाहिजे. गाढवाला पाणी पिण्याकरता सोडलं. जशी मिठाचीवर खाली पडल्याबरोबर 100 किलो मीठ होत 50 किलो राहिले. आणि 50 किलो मीठ राहिलं राहिल्याबरोबर ते तसेच मिठाची ओढ उचलली. गाढवाच्या पाठीवर टाकली आणि गडबडीनं तो बाजारमध्ये गेला. सुंदर असा व्यापार केला. संध्याकाळी घरी आला आणि घरी आल्यानंतर हिशोबाला बसला. हिशोबात घट झाली. सकाळी उठला. आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर पुन्हा त्या गाढवाच्या पाठीवर साखरेची गोड टाकली. नेहमीप्रमाणे दरमदल दरमदल करीत असे दोघंही चाललेले. एका साईडला गाढव चाललेला आहे. दुसऱ्या साईडला मारक चाललेला आहे. तोच ठिकाण तीच वेळ रखरख असं ऊन लागू लागलं. पुन्हा एकदा मालकानं गाढवा पाहिले आणि गाढवा पुन्हा एकदा दया केली. तुम्हाला माहित आहे किती वेळा दया केल्या? 7 वाजले तरी ठेवल्या ठेवल्या. आजची परिस्थिती आहे. पुन्हा एकदा दया केली आणि दया केल्यावर समोर आणलं. आल्याबरोबर त्याने ठरवलं म्हणजे आता गाढवाला पाणी नेलं पाहिजे. मग गाढवाला पाणीकडे नेल्याबरोबर ओढव नेल्याबरोबर गाढव पाणी प्यायला सोडलं. सोडल्याबरोबर गाढव मोठे मोठे हसायला लागले. एवढं मोठं ओझं घेतले तरी हसते हसते का ना? एवढं मोठं प्रपंचाचं ओझं आहे आपल्या तरी सुद्धा माणूस हसतो काय हसतो का ना? हसायला लागल्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर आपलं ओझं कमी होत. म्हणून पाणी पेता पेता गाढवानं डोळांगी मारली. जशी डोळांगी मारल्याबरोबर साखर खाली पडली. पडल्याबरोबर निर्भळली. फक्त 10 किलो साखर शिल्लक राहिली. तशी तरी मालकानं पाठीवर टाकली. घेऊन निघाला. बाजारामध्ये गेला. सुंदर असा व्यापार केला. संध्याकाळी घरी आला. परत हिशोब केला तर मुद्दाम घटच आली. शेवटी विचार केला म्हणजे आता नक्की काय करावं. 2 दिवस गेले निघून विचार करण्यात. तिसऱ्या दिवशी विचार केला आणि मार्केटला गेला आणि सुंदर अशी एक कापसाची गोळ खरेदी केली. कापसाची गोळ खरेदी केली. कापसाची गोळ घरी घेऊन आलं. सकाळी नेहमीप्रमाणे उठल्या. आंघोळ केल्यानंतर बाजारात जायची तयारी केली. गाढवाच्या पाठीवरती कापसाची गोळ टाकली आणि टाकल्याबरोबर दरमदल दरमदल करीत चाललं. पण चालत असताना गाढव मोठं तोऱ्यात चाललं होत आणि मोठे मोठे हसायला लागले. जागेवर सारखं लागते. मोठे मोठे हसायला लागले. तसं प्रपंच बरेच जणांना वाटतो हलव हलका आहे का नाही? लग्न व्हायच्या अगोदर वाटतं आपल्याला हलका आहे. पण लग्न झाले विचार कसा झाला असतो? असा प्रसंग निर्माण झाला. कापसाची गोण गाढव मोठे मोठे हसायला लागले. हसत चाललं होतं. पण कर्म धर्म सोय लागलो. ऊन सुद्धा भरपूर होत. रखरख ऊन असं लागत होतं. तीच वेळ तेच ठिकाण. आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा मालकानं गाढवावर दया दाखवली आणि ते गाढव घेऊन वडेव गेले. आणि गेल्यानंतर गाढव पाणी प्यायला लागले. पाणी प्यायला लागल्यानंतर गाढवाच्या लक्षात आलं. बऱ्याच गाढवांच्या लक्षात येतं. पण वेळ संपलो. आणि लक्षात आलं. लक्षात आल्याबरोबर ठरव म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर आपलं ओझं कमी होत. म्हणून गाढवानं जोरात लोळांगी घेतली. जशी लोळांगी घेतल्याबरोबर कापसात पाणी घुसलं. जसं कापसात पाणी घुसलं तसं गाढवाला उठाय सुद्धा येणार. मालकाला इतकं जोडलं इतकं जोडलं. जागेवर गाढव गेलं. उठलं नाही. आजची परिस्थिती आपली सुद्धा तीच आहे. आपण जागेवर मरतो पण आपण खाल्ल्यावर पंचाचं ओझ हे बाजूला ठेवत नाही. आणि म्हणून आपल्याला देहाचं महत्व कळत नाही. मला हे कळालं. आणि कळालं म्हणून मी सगळ्यांना सांगतो. धन्याने जन्मा सांगतात आम्हाला देहाचं महत्व कळालं.
मी धन्य झालो या मृत्यू लोकांमध्ये माझा जन्म झाला, धन्य झालो या महाराष्ट्रामध्ये संतांच्या भूमीमध्ये माझा जन्म झाला, धन्य झालो देहूभावामध्ये मी जन्माला आलो। म्हणून लक्षात ठेवा, आपण सुद्धा धन्य झालो का? खरोखर आपण सुद्धा खरोखर भाग्यवान आहे, आपला सुद्धा जन्म अमेरिका सारख्या देशात झाला नाही, कुठं झाला? भारत देशामध्ये झाला। खरोखर आपण सुद्धा धन्य आहे का नाही? आपण सुद्धा भाग्यवान आहोत। नवे नवे तर भारत देशामध्ये कुठल्या तरी राज्यामध्ये आपला जन्म झाला नाही, तर महाराष्ट्र राज्यामध्ये जन्म झाला। या ठिकाणी एक संतांची पुण्य आणि पावन भूमी आहे। या भूमीमध्ये संतांच्या सानिध्यामध्ये साक्षात भगवान परमात्मा पुनर्जीव परमात्मा त्यांच्या कीर्तनामध्ये नाचतो गातो असा असणारा भगवान परमात्मा संतांच्या सानिध्यामध्ये आहे, म्हणजे आपल्याही सानिध्यामध्ये तोच भगवान परमात्मा आहे। म्हणून आपण धन्य झालो। इतर कोणत्याही देशामध्ये आपला जन्म झाला असता तर आपण धन्य झालो नसतो। परंतु तुकोबाराय सांगतात, तुमचा जन्म निस्ता होऊन उपयोगाचा नाही, जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला। कुणामध्ये लिहिला? मुलामध्ये लिहिणार हेला। पूर्वीच्या काळामध्ये रेडिओचा उपयोग कधी कुठं करायचे? पाणी येण्याकरता उपयोग करायचे। रेडिओच्या पाठीवर एक पकडी टाकलेली असायची, दोन्ही साईडला पाणी भरलेलं असायचं आणि ते पाणी रेडिओला एकच माहीत असायचं, विहीर आणि घर, विहीर आणि घर। आजची परिस्थिती आपली तेवढीच आहे। आपला प्रपंच आणि आपण याच्या पलीकडे आपल्याला काही कळत नाही। जन्मात आला हेला आणि पाणी वाहून मेला, त्या पद्धतीने प्रपंचाची ओळख करून आपण मेलो भेटायला। ज्ञानोबा यांचा रेडा वेद बोलू लागला। नवीन वेळेच्या रेडेच्या मस्तक हात ठेवल्याबरोबर वेद बोलू लागला। त्या पद्धतीनं संतांचा ओळख असता आपल्या ठिकाणी आहे, पण कधी संतांच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे। संतांच्या सानिध्यामध्ये जातो का? आपल्या तन मन धनात आपण संतांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे। पण होतो काय? श्री संतांची संतांच्या चरणाजवळ गेलं पाहिजे, लीन झालं पाहिजे, त्यावेळेस आपल्या देहाचं महत्व कायमस्वरूपी राहणार नाही। म्हणून आपल्या अंत्यकरणामध्ये जो भगवान परमात्मा निर्गुण स्वरूपाचा भगवान परमात्मा आजही आत्म्याच्या स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे का नाही? तो कोण? त्याचं स्वरूप काय? सत आणि चिद आणि आनंद। प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये सच्चिद आनंद स्वरूपाचा हा परमात्मा आहे, पण तो आपल्याला आजही कळला नाही। तो कळवून देण्याकरता संतांची गरज आहे, गुरूंची गरज आहे। बरोबर आहे? तुझा आहे तुझ्या पाशी परितू जागा चुकला असे। प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये देव आहे, सत आणि चिद आनंद रूपाने देव आहे, पण तो कधी कळतो? ज्या वेळेला आपल्या ओरडास्त होतो, गुरुंचा ओरडास्त होतो, त्यावेळेला 100% आपल्या अंतकरणाचा देव कळतो। ज्या दिवशी तुम्हाला देव कळतो त्या दिवशी तुमचा उद्धार होतो। उद्धार होण्याची सेवा अगदी सोपी वाक्य आहे। ज्या दिवशी आपल्या अंतकरणातला देव कळतो तो ज्ञानोपरायणा सगळ्या विश्वातला देव कळला का नाही? सर्वा गते राम देहादे एक सूर्य प्रकाश रंग। प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी देव ज्ञानोपरायणा कळाला आणि तोच देव समाजाला सांगितला। आजची परिस्थिती आहे, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतकरणाचा देव कळणे करता आपल्या गुरूंच्या जवळ जाणं गरजेचं आहे। पण आपण आपल्या गुरूंच्या जवळ जातो का? तर जात नाही। गुरु बी त्या पद्धतीनं असावा। बरोबर का नाही? स्वतीय ब्रह्मनिष्ठ कृपाळ उदार या सगळं गुण गुरूंच्या जवळ असावं, त्यावेळेला 100% शिष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून आपल्या अंतकरणाचं चित्र तो दाखवण्याकरता, आपल्या अंतकरणातले विशेषत्व दाखवण्याकरता, आपल्या अंतकरणामध्ये असणारे जे
परमात्म्याचं स्वरूप दाखवण्याकरता गुरूंची गरज आहे. आणि त्या गुरूंची गरज म्हणजे नक्की काय तर काना वचनाची भेटी सरीसाची वैकृती. ज्या वेळेला शिष्याचा कान आणि गुरुचा मंत्र ज्या वेळेला एकत्र येतो तेवढा त्याच्या अंतकरणातला असणारा आत्मस्वरूपाचं जे भगवान परमात्मा आहे त्या भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक करा प्रत्येक माणसानं गुरु करा. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आत्म्याचं जे स्वरूप आहे भगवान परमात्म्याचं अंतकरणामध्ये जे स्वरूप आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. जैसा हृदयामध्ये रामो असता सर्व सुखांचा रामो का भ्रांतीशी काम विषयामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे. पण कळला कधी आपल्याला काय करा तर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया असे किती जन्म गेले करिता भरोभरी दुरावसे दुरे. आपलं आयुष्य नुसतं भराभरी करण्यात गेलं का नाही. किती आपण भराभरी केली आपल्या प्रपंचाची इतकी भराभरी केली इतकी भराभरी केली. आज ज्याच्याजवळ मोठा बंगला गाडी वगैरे सगळं काय आहे त्याला सुद्धा वाटतं अजून भराभरी झाली पाहिजे वाटतं का नाही. पर्णकुटीत आहे त्याला सुद्धा वाटतं भराभरी झाली पाहिजे. आपलं आयुष्य भराभरी करण्यात जात पण शेवटी आपल्याला कळत नाही. शेवट तातीव जायची वेळ आली तरी सुद्धा माणसाला अलीकडच्या काळात कळत नाही. कळत का एका म्हाताऱ्यानं गमत केली राजा पैसे निश्चित चिल्लर मापायचं सगळे घर झोपलं की म्हाताऱ्यानं उठायचं चिल्लर मापायचे एक 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 रुपया टाकायचा तर दादा वाजायचा एक एक रुपया टाकायचा वाजायचा. चार तास कार्यक्रम चालायचा तर रोज सगळे विचार करायचे म्हाताऱ्याकडे पैसे आहेत. आता म्हाताऱ्याचं ठिकाण मध्ये होत दोन्ही साईडला दोन मुलाच्या चौकटी तिसरी मुलाची पलीकडची चौकट. अगोदर म्हाताऱ्याला एवढी बोलायची एवढी बोलायची म्हाताऱ्या गाडू जागी जाऊन झोपायच्या खाल नाही निस्तर कुत्र्यासारखं भोगतंय. म्हाताऱ्याने युक्ती सुचवली एक जणा युक्ती सुचवल्या बरोबर दररोज नियम करायचा दररोज ते पैसे मापायचं. पैशाचा आवाज आला इकडे आवाज आला तिकडे आवाज आला सगळीकडे आवाज जसा येईल तसं सगळ्याला वाटायचं म्हाताऱ्याकडे पैसे आहेत. मग म्हातारा उठायच्या अगोदर चहाचा कप भरायचा. चारही बाजून दररोज म्हाताऱ्याची एवढी सेवा जोरात चालली होती. एक दिवशी कर्म धर्म सुयोगानं म्हातारे गेले निघून निघून गेल्यानंतर जो डबा होता त्या डब्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. सगळ्यांना माहिती डब्यात पैसे आहेत बरं निस्त पैसे नाही सोनं सुद्धा असावं. म्हाताऱ्यानं झोपलं तरी सुद्धा उशाचा डबा कधी काढला नाही. शेवटी असा प्रसंग निर्माण झाला सगळे एकत्र आले आणि एकत्र आले बघितलं तर निश्चित चिल्लर होती. म्हणून आपल्याला नाही जरी पैसे कमवायचं म्हणलं तर चिल्लर कमवायचे उलट धनवंताला जी सर्व मान्यता आहे. आपल्याला मान्यता घरात जरी मिळवायची असली तर आपल्याजवळ पैसेच पाहिजे बरोबर का ना. जगामध्ये धनवंताला मान्यता आहे कवडीची अक्कल नसताना ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याच्यात दररोज जवळजवळ 40-50 जण रेमाग असतील त्याला पुढच्याला इतकी अक्कल नसते जे फक्त पैसा असतो आणि त्याने सगळा अगोदर आजूबाजूबाने कमवलेला असतो. मग लक्षात ठेवा ज्याच्याजवळ धन आहे त्याच्याजवळ अलीकडच्या काळामध्ये किंमत आहे. म्हणून प्रत्येकानं धन सुद्धा कमवा ज्ञान सुद्धा कमवा कारण त्यावेळेला तुमच्या आयुष्याचं जे साधन आहे त्या साधनावर जागृत झाला असं गुरु दर्जन आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे म्हणून असं असणार जे साधन आहे साध्य करण्याकरता सुंदर असा देह दिलेला आहे आणि यातनं परमार्थ आपल्याला साध्य करायचं आहे साधन दिलेलं आहे.
शरीरासारखं सुंदर असणारं साधन आहे. शरीर उत्तम चांगले आहे ज्याला त्याला चांगलं शरीर दिलेलं आहे, निरोगी शरीर दिलेलं आहे. त्याला समजावं खरोखर या भगवंताने आपल्याला मोठी कृपा केलेली आहे आणि या कृपेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी साधन केलं पाहिजे. साधन म्हणजे परमार्थ. साध्य काय केलं पाहिजे तर तो परमात्मा साध्य केला पाहिजे. म्हणून शरीर हे साधन आहे, हे साधन योग्य ठिकाणी वापरा. देवे दिला देह भजना गोमटा, तुया झाला फाटा बालिकेचा, चांगल्या करता देह दिला, अनाथाही वापर आपण केला. म्हणून अनाथाही वापर न करता ते करा, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. म्हणून एकदा सगळे हाताला काही आणि मुखाला भगवान परमात्म्याचं चिंतन. Thank you.
बाबतले करू स्वर्गाची निशाणी म्हणून सुंदर असा देह आहे. याच देहातून स्वर्गाला जाता येत, मृत्यूलोकामध्ये जाता येत, नरकाला जाता येत, वैकुंठात जाता येत, सर्व ठिकाणी जाण्याचे एकच साधन आहे ते म्हणजे शरीर. आणि असं असणारं शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे, असं असणारा मृत्यूलोकात हे शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे, देह प्राप्त झालेला आहे. तुम्ही योग्य ठिकाणी त्याचा वापर करा. म्हणून एकदा जसंत महात्म्याने असा असणारा देह संतांच्या चरणावर झिजवला, संतांच्या चरणावर झिजवला. का झिजवला? तर जगाच्या कल्याणाकरता झिजवला. म्हणून स्वतःच्या शरीरावर तुळशी पत्र ठेवलं, त्याच पद्धतीनं आपणही आपल्या जीवनामध्ये आपल्या देहावर जरी आपल्याला तुळशी पत्र नाही ठेवता आलं तरी सुद्धा चालेल, पण हे करा आपल्या देहाला थोडस विसरा आणि चिंतन करायला लागला. आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सगळ्या वाईट कर्मांना विसरा, चिंतन करण्याकरता लागा. आपल्या प्रपंचातल्या काही गोष्टी विसरा आणि चिंतना करता लागा. 100% आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकदा त्या ज्ञानोबर यांचं एकदा चिंतन करू आणि सगळ्या पुढे जाऊ. ज्ञानेश्वर बघायचा जगाच्या पाठी जर पाहिलं तर सुंदर असणार ज्ञान आहे, अगणित स्वरूपाचं ज्ञान. हे ज्ञान सुद्धा देण्याचं काम एका स्त्रियेने केलं, तिचं नाव आहे संत मुक्ताई. लोपलेलं ज्ञान पुन्हा एकदा ज्ञानोबरांच्या समोर उभी राहिली मुक्ताई. आणि मुक्ताईने सांगितलं, मिथ्या कल्पना मागे सारा, ताती उडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबरांना तातीचा दरवाजा म्हणजे आज्ञारूपी अंधकाराचा दरवाजे उघडून ज्ञानरूपी प्रकाश ज्ञानरूपी सगळ्या समाजाला देण्याकरता जे कार्य केले असे असणारे मुक्ताई असणारी स्त्री हे सर्व श्रेष्ठ आहे. म्हणून लेख वाचवा. जन्माला घालणाऱ्या आईलाच आपण कुठे बोलतो, आईपासून मिळणारं जे मुलाला सुख आहे ते जगात कुठेही मिळलं जात नाही. म्हणून लक्षात ठेवा, आईचं आईचा आदर करा, आईवर प्रेम करा, आईचं अंतकरण जाणार जाणार. आई मोदी मायेचा
आई जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला महत्व कळत नाही. आई ज्यावेळेला निघून जाते या जगातून त्यावेळेला आईचं महत्व कळत. म्हणजे महत्व कळालं अशा साधांचे सावंत परिवार तिने आज सुंदर आपला हा तृतीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी अन्नदान सेवाचे कीर्तन सेवा म्हणून हेच या पुण्यस्मरणाचे विधी आहेत. बरीच जण भरपूर काही पुण्यस्मरणाचे विधी करतात. मग लक्षात ठेवा भाग्यवान असेल त्याच्या जीवनामध्ये त्याच्या पुण्यस्मरणाला कीर्तन होतं. जर भाग्यवान नसेल तर पुण्यस्मरणाला कीर्तन होत नाही. बरेचसे नेते म्हणजे किती पैसा आम्हाला पैसा असतो त्यांच्याकडे तर त्यांच्या आई वडिलांच्या कधी पुण्यस्मरण साजरं होतं का? आणि जर झालं तर पार्टी गेले काही. जे साधन पाहिजे पुण्यस्मरण ज्याच्या नियोजनात करायचं ज्या भक्तिमय वातावरणात करायचं ते आपल्याला करता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी विजय महाराजांचंच कीर्तन ठेवा. असं काय नाही बरं. लक्षात ठेवा कीर्तन ठेवा कधी उद्या आजच्या दिवशी तुम्हाला माहित आहे कोण वस्त्रदान करत कोण हर पद्धतीनं अन्नदान करत असा उपक्रम आज राबवायचा असतो आणि तो या ठिकाणी सावंत परिवाराने सुंदर अशा पद्धतीने राबवल्याबद्दल पुन्हा धन्यवाद. त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमच्या ज्ञानराज वाडकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी मंडळ त्याच पद्धतीने माझ्याबरोबर आलेले आमचे मावस भाव असणारे मुंबईला राहतात पण दोन दिवस आता सुट्टीवर आल्यामुळे म्हणजे मी आज येणार आहे. सुंदर गायक आहेत कीर्तनकार आहेत सुंदर अशा पद्धतीने आज गायनाची साथ केली. त्याच पद्धतीने या ठिकाणी विणेकरी आहेत विणेकरी सुद्धा सुंदर अशी या ठिकाणी आमच्या दिल्ली स्वयंची सुद्धा सेवा आहे इथं सुद्धा विण्याची सेवा आहे आणि ती आहे परंतु पोशाखात आहे तर तुमच्या भागासाठी बरोबर दिसते. त्या ठिकाणी सुंदर असा पोशाख आहे त्यांना सुद्धा धन्यवाद. सौकर महाराज पारायण सोहळ्याचं संपूर्ण क्षेत्रीकरण करून सुंदर अशी तयार केलं. हे कोणालाही छंद नसतो बरं का? म्हणजे पारमार्थिक कार्य करण्याकरता छंद असावं लागतं. तो छंद महाराजांच्याकडे आहे बरं का? अगदी करेक्ट स्वरूपच करेक्टच केलं आज केले झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी गुरुवर यांच्या चरणी भगवान परमात्म्याच्या चरणी सेवा सेवेला बोलूया. आता या ठिकाणी आगमन होईल. आगमन झाल्यानंतर मुलाचा कार्यक्रम होईल आरती होईल. आरती झाल्यानंतर सगळ्याला जाण्याकरता परवानगी दिली जाईल. आम्ही जातो पुन्नरी कोल्याल विशाल श्री ज्ञानदेव पंडनाथ भगवान गिरे माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरुद्वारा महाराज भगवत सुत हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज
जगन्नाथ महाराज।